जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एडिटर स्पेशल बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा त्यासोबत आज व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम आला हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ तुम्ही एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही नवे घालू तर आपण आपल्या सुरुवात करूया छान छान अग वाढीव म्हण वाढीव याच कामात बिझी होतो ना एडिटिंग बिडिटिंग चालू होतं आपलं अगं ते इफेक्ट बिफेक्ट लय झंझट असतात त्याच्यात हॅलो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलेलं ज्याचं नाव आहे रम्मी सर्कल हे तुमच्याजवळील कौशल्य दाखवण्यासाठी बिलकुल सेफ गेमिंग ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्ही रम्मी खेळून पैसे मिळवू शकता रम्मी सर्कल हे एक सेफ अँड सिक्युर ऍप्लिकेशन आहे यामध्ये एक करोडपेक्षा जास्त ऍक्टिव्ह प्लेयर्स आहेत यामध्ये तुम्ही रमी खेळून पैसे मिळवू शकता तुम्हाला जर रमी खेळता येत नसेल तर तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस मॅचेस खेळू शकता आणि रमी खेळायला शिकू शकता त्याच्यानंतर तुम्ही कॅश गेम्स खेळून पैसे मिळवू शकता यामध्ये डिपॉझिट करण्यासाठी तुम्हाला एकदम सेफ फॅसिलिटी दिलेली आहे यामध्ये तुम्ही फोन पे पेटीएम क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यांच्यासाठी पेमेंट मेथड यूज करून यामध्ये डिपॉझिट करू शकता आणि पहिल्या डिपॉझिट वरतीच तुम्हाला दोन हजार रुपयेपर्यंत वेलकम बोनस देखील भेटेल रमी सर्कलवरती रमी खेळणं एकदम सिंपल आणि एकदम सोपं आहे हे कुठल्याही मोबाईलमध्ये एकदम स्मूथ चालते तुम्ही स्क्रीनवरती जे आहे ते बघू शकता तर मित्रांनो वाट कसली बघताय डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती टच करून रमी सर्कल ॲप्लिकेशन डाऊनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि पहिल्या डिपॉझिट तुम्हाला दोन हजार रुपयेपर्यंत वेलकम बोनस मिळवा तर मित्रांनो रम्मी खेळा आणि पैसे मिळवा या कृपया आणि स्वतःच्या तर मित्रांनो आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन्यू विंडोवरती आलेले जस्ट या ठिकाणी आणि बुकमार्क प्रिसेट आपण ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला ते अशा प्रकारे दिसेल इथून तुम्हाला टेक्स्ट बघायला भेटतील तर या ठिकाणापासून मी तुम्हाला टेक्स्ट वगैरे दिलेले आहेत तुम्ही जस्ट स्टार्ट लायचं आहे प्लसवरती क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करायचा हा व्हिडिओ प्रत्येकाने बघितला असेल जे कोणी एडिटर आहे ती तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि इथून पुढे एक्स्ट्रा पार्ट आपण रिमूव्ह करायचा आहे ओके थोड़ा थोड़ा okay, okay, तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण थोडा लेट करतोय तर थोडा ॲडजस्ट करा ओके तर या टाईपमध्ये बघू शकता हा व्हिडिओ जो आहे तो आपण पूर्णपणे या ठिकाणी जिथं आपला ऑडिओ आहे त्याच्यावरती करून घ्यायचं आहे जेणेकरून तो काहीसा प्रकारे आपल्याला दिसून जाईल ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इपेक्टमध्ये जाऊन ॲड इपेक्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी खाली यायचं आहे तर ऑदर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑदर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर चॅनल रिमॅप जो ऑप्शनवरती आहे त्यावरती टच करायचं आहे आर जी बी यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे इथं बी ऑप्शन आहे तो तिथं बी आहे तर तिथं जी करायचं आहे अशा टाईपमध्ये कलर टोन येऊन जाईल इथून पुढं यायचं इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा अलाट मोशनवरती व्हिडिओ करतोय तर अलाट मोशन ॲड करून घ्या फिल कंपोजिशन एरिया त्यालाच तुम्ही इथून डुप्लिकेट करा डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं आहे जस्ट याचं जे आहे ते साईज याची आपण कमी करायचं ओके साईज जे आहे ते इथं विडथ आणि हाईट हे दोन्हीही सहाशे दहा किंवा सहाशे पंधरा ठेवा ओके तर सहाशे पंधरा ठेवा आपण दोन्हीही जे आहे त्या दुसऱ्या बीटवरती जाऊन अशा प्रकारे कट करायचं आहे ठीक आहे बॅकग्राऊंडला जो इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे ब्लर ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके बघू शकता बॅकग्राऊंड आहे तो ब्लर होईल आणखीन याचं थोडंसं ब्लर तुम्ही वाढवू शकता तर बॅकग्राऊंड ब्लर होईल आणि पुढं अशा प्रकारे इमेज दिसून जाईल सेम याच प्रोसेसने आपण पुढचा काय मास्टरचा आहे तो देखील ॲड करून घेऊया त्याला देखील इथून आपण फील कम्पोजिशन एरिया करूया एक्स्ट्रा पार्ट इथून कट करूया डुप्लिकेट लेअर करूया आणि जो वरचा इमेजेस आहे त्या वरच्या इमेजेसची साईज आपण इथून सिम्पली जे आहे ते सहाशे अकरा किंवा सहाशे पंधरा जे आहे ते आपण करून घेऊ ओके आता बघू शकता याला देखील आपण हाच इथून इफेक्ट कॉपी करू ग्रॅज्युएशन ब्लर आणि तो जस्ट या ठिकाणी पेस्ट करूया कारण प्रत्येक वेळी काही गरज नाही की जाऊन तुम्हाला तिथून ॲड करायची ओके त्यानंतर इथं नोड ॲपचा व्हिडिओ आहे इमेजेस आहे तो ॲड करा इथे तुम्ही कुठलाही ॲप वापरू शकता तिसरा ऑप्शन आहे तुम्ही कुठला हवा तो वापरू वा शकता जो फ्रेट काही जणांचा व्ही एन ॲप फेवरेट असेल वापरू शकता काय अडचण ओके बघू शकता याला इथं आपण डुप्लिकेट लेअर करून घेऊया डुप्लिकेट लेअर केल्यानंतर बॅकग्राऊंड चेंजेसला जस्ट हा इफेक्ट पेस्ट करायचं ओके वरची जी लेअर आहे ती नेहमीप्रमाणे आपण याची साईज जी आहे कमी करायचं ओके तर थोडं मोबाईल मागवतो मोबाईल हा मागे तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना मोबाईल इश्यू असल्यामुळे मी थोडासा फ्रेंडचा मोबाईल यूज करतोय तर थोडंसं लॅग वगैरे होतं तर जरा ॲडजस्ट करा ओके तर या टाईपमध्ये मी जे आहे सहाशे पंधरा किंवा सहाशे ओके सहाशे पंधरा करतो इथून थोडंसं हँगते ओके तर त्याच्यानंतर तू काय काय इथे यायचं आहे इथं आल्यानंतर या ठिकाणापासून पुढे आहे तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स दिसेल तर जस्ट हा जो बॉक्स आहे या बॉक्सवरती यायचा आहे आणि इथं बॉक्स जो आहे या बॉक्सला तुम्हाला दोन पिंक लाइन्स एक आहे त्यावर तुम्हाला कायन मास्टर लिहिलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि कायन मास्टर सिलेक्ट करायचं आहे ओके तसंच दुसरी जी लेअर आपली आहे अलर्ट मोशन त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी अलर्ट मोशन ॲड करायचं आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते ॲड करत राहायचं आहे या टाईपमध्ये दिसून जाईल ओके तर व्हिडिओ रेडी झालेल्यावर तुम्ही तुमच्या चॅनलचा लोगो वगैरे टाकू शकता ओके आता जस्ट तुम्ही बॅक यायचं आहे आता इफेक्ट पेस्ट करायचं आहे चेक इफेक्टमध्ये जायचं आहे या ठिकाणी जो तीन नंबरचा इफेक्ट आहे हा तुम्ही इथून कॉपी करायचा आहे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आपण अलाइड मोशन कायन मास्टरचे लोगोवर केलेले आहेत त्या लोगोवरती यायचं आहे अलाइट मोशनच्या वरच्या लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे त्याचबरोबर कायन मास्टरच्या वरच्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे आणि त्यानुसार नोडच्या वरच्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे त्यासोबतच ही जी टेक्स्ट लेअर आहे ही टेक्स्ट लेअर आपण बरोबर याच्यावरती घ्यायचे लॉंग प्रेस करून धरायचं आहे पूर्णपणे वरती अशा प्रकारे करून घ्यायचे ओके त्यासोबतच इथं तुम्ही जर बघितलं तर इथे शाडो आहे तर शाडो जो आहे तो तुम्ही जर हवा असेल तर वरती घ्या नाही घेतला तरी देखील चालेल कारण तो ऑलरेडी जो आहे तो अशा प्रकारे दिसेल ओके तर या टाईपमध्ये तुम्ही शाडो इथं जर ॲड करायचा असेल बॅकग्राऊंडला तर तुम्ही करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी बघू शकता आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ही जी प्रिसेट आहे एक नंबरची ही कॉपी करायची कॉपी केल्यानंतर विडोमध्ये यायचं आहे आणि सुरुवातीच्या ज्या लाईन्स आहेत या सुरुवातीच्या लाईन्सला जो टेक्स्ट इफेक्ट आहे कसं आहे इथून पुढं हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर या टाईपमध्ये हा इफेक्ट जो आहे तो आपण लास्टपर्यंत पेस्ट करत जायचं आहे तर मी पटकन जे आहे ते या टाईपमध्ये पेस्ट करतो बघू शकता याच कामात बिझी होतो ना अशा प्रकारे हे इफेक्ट जे आहेत हे पेस्ट करत राहायचं आहे म्हणजे याला इफेक्ट जो आहे तो ऑलरेडी जो मी क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला एकदम सिम्पलरित्या यावरती देता येईल ठीक आहे आता इथून पुढं बघू शकता कसं आहे ना इथून पुढं जर तुम्हाला इफेक्ट हा पेस्ट करायचा असेल तर तुम्हाला हा चेंज करावा लागेल ओके कारण त्याशिवाय जे आहे ते तुम्हाला दिसणार नाही तर या टाईपमध्ये तुम्ही ते करू शकता व्यवस्थितरित्या तर बॅग यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आणि जो दोन नंबरचा इफेक्ट आहे हा इथून तुम्ही कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे वरचं टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे या टेक्स्टला आपण हा इफेक्ट जस्ट पेस्ट करून टाकायचा ओके तर तो इफेक्ट काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे जो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल या इफेक्टला तुम्ही जे आहे ते इथून लॉंग शर्डो ऑन करू शकता लॉंग शर्डो ऑन केल्यानंतर तो काहीसा जे आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट बघायला भेटेल जो एकदम कडक असा दिसेल लाँग शर्डोचा तुम्ही इथून कलर जो आहे तो देखील ब्ल्यू आहे इथं तुम्ही जर ब्लॅक केला तरी देखील चालेल काही विषय नाही ओके okay, जर ब्लॅकच ठेवा म्हणजे व्यवस्थितरित्या जो आहे तो मॅच होईल या टाईपमध्ये आता हा व्हिडिओ रिडे झालेला सिम्पली ऑप्शन वरती क्लिक करायचं okay, आहे ओके आणि इथं व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज चोटोमध्ये इतकंच होतं आज चोटो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चेडो बघत राहा ani editing Si jai hind jai maharashtra